ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या मुख्य आरक्षणातून सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणात सगळे सोयरे अधिसूचना जारी करू नये यासाठी संघर्ष योद्धा ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी पुणे येथे आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांच्या या आमरण उपोषणाला अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हणमंत सुतार यांच्या आदेशानुसार महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रेखाताई आखाडे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा श्री नानासाहेब टेंगले यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी रेखा आखाडे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व ओबीसी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले. तर मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची जर सरकारने लवकरात लवकर दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नानासाहेब टेंगले यांनी यावेळी दिला. तर ओबीसी समाजाला नुसतं डिवचलं तर लोकसभा कमी झाली, आता तर विधानसभा आहे, मग काय होईल याचा विचार सरकारने करावा असे यावेळी राजेश बेल्हेकर म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख कादंबरी नलावडे, पुणे शहर अध्यक्ष महिला आघाडी सौ शोभा झिंगाळे, उपाध्यक्षा सौ मीना शिर्के, सरचिटणीस सौ जयश्री तांबोळे, पुणे शहर सल्लागार श्री राजेश बेल्हेकर आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज उपस्थित होता. तर एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी सरकारला पुन्हा एक महिन्याचा अल्टिमेट दिलाय, मात्र या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलाय. मनोज जरांगे पाटील यांचं समाधानच होत नसेल तर आम्ही काय करावं असा सवाल करत सगळे सोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. पुण्यावरून कादंबरी नलावडे, विकास समाचार.